ओके, गुड आफ्टरनून स्टूडेंट. वी हैव कंप्लीटेड द लेसन द स्टोरी ऑफ टी इन थ्री वीडियोस. नाउ वी आर गोइंग टू कंप्लीट और टू टेक वर्कशॉप. आई एम गोइंग टू गिव यू सम आइडियाज हाउ टू डू योर वर्कशॉप. फॉर एग्जाम्पल, वन List all the names, geographical places mentioned in the passage. भौगोलिक जे ठिकाणं आलेली आहे त्यांची ती सगळी तुमच्या वहीमध्ये लिहून काढायची आहे. आता या ठिकाणी दिलं आहे बघा, geographical places दिलेली आहे काही ठिकाणी. तुम्हाला मी एक दाखवतो. हे बघा, नॉर्थ ईस्टर्न इंडिया, त्याच्यानंतर ट्रॉपिकल अँड सब ट्रॉपिकल रेन फॉरेस्ट अशी पण आलेली आहे बघा, आलं लक्षात. त्याच्यानंतर पुढं आहे, मेक स्मॉलर वर्ड्स युजिंग द लेटर्स इन द गिवन वर्ड्स, ॲटलिस्ट 5 वर्ड्स इच. आता बघा, दिलेल्या शब्दापासून मिनिंगफुल वर्ड इज, मिनिंगफुल वर्ड, वर्ड्स आर एसेन्शियल. फॉर एक्झाम्पल, ॲक्च्युली हा शब्द दिलेला आहे, याच्यापासून 5 शब्द कसे तयार करायचे बघा. मी तुम्हाला फक्त जस्ट ॲक्स या ठिकाणी मिनिमम बाय युजिंग 3 लेटर्स अँड ॲक्ट हा शब्द येतो, ॲक्च्युअल हा शब्द येतो, त्याच्यानंतर ऑल हा शब्द येतो. अशाप्रमाणे हे जे शब्द दिलेले आहे ॲक्च्युअलीपासून तर फ्रेंडशिपपर्यंत, तर याच्यापासून तुम्ही कमीत कमी 3 अक्षरांचा उपयोग करून 5-5 शब्द तयार करायचे आणि तुमच्या वहीमध्ये होमवर्कचे लिहायचे आहे. त्याच्यानंतर फ्रॉम द पॅसेज कॉपी करेक्टली एनी 3 सेंटेन्सेस दॅट बिगिन विथ हाऊ. आता दॅट बिगिन विथ हाऊ म्हणजे हाऊ ह्या इंट्राडक्टिव्ह प्रोनाऊन जे आहे, प्रश्नार्थक शब्दापासून हाऊने जेवढे वाक्य दिलेले असतील किंवा कमीत कमी 3 वाक्य तुम्ही लिहायचे आहे. पण व्हाईल रिडिंग ऑर व्हाईल रायटिंग दीज सेंटेन्सेस यू हॅव टू कन्सिडर ऑल पंक्चुएशन मार्क. फॉर एक्झाम्पल, कॅपिटलायझेशन, हायफन ऑर सिंगल इन्वर्टेड कॉमा, डबल इन्वर्टेड कॉमा, क्वेश्चन मार्क, एक्सक्लेमेटरी मार्क, यू हॅव टू कन्सिडर ऑल द पंक्चुएशन मार्क अँड यू हॅव टू राईट ऑल द सेंटेन्सेस करेक्टली बाय युजिंग प्रॉपर पंक्चुएशन मार्क इवन इन द सेंटेन्सेस. ओके, दिलेल्या वाक्यांमध्ये ती जशीच्या तशी पाहून योग्य लिहायची आहे. फाईंड द मिनिंग ऑफ द फॉलोइंग फ्रॉम अ गुड डिक्शनरी. आता हाऊ टू हँडल डिक्शनरी. आता याच्यावर तुम्हाला एक अरेंज द फॉलोइंग वर्ड इन अल्फाबेटिकल ऑर्डर अँड असे 2 मार्काचा प्रश्न विचारला जातो, बाय गिविंग सेम लेटर अँड बाय युझिंग डिफरंट लेटर. त्याच्यासाठी याचा उपयोग व्हावा म्हणून तुम्हाला स्वतः डिक्शनरी हाताळून या शब्दांचा अर्थ पाहिजे. फॉर एक्झाम्पल, इन्फ्युजन. इन्फ्युजन म्हणजे त्याला समजण्यासारखी शब्द मी एक सांगतो फक्त, पॉवर. पॉवर म्हणजे ओतणे किंवा भरणे. बाकी रिस्ट्रोइट आहे, इन्स्क्रिप्शन आहे, रेडिकल्स आहे, कॉनर्सर्स आहे. या शब्द तुम्हाला डिक्शनरीतून पाहू त्यांचे अर्थ पण लिहायचे आहे. नंबर 5, लिस्ट द वर्ड्स रिलेटेड टू ॲग्रीकल्चर. शेतीशी संबंधित जेवढे शब्द आलेले आहे तेवढे ह्या पाठातून शोधून, ह्या धड्यातून शोधून तुम्हाला लिहायचे आहे शेतीशी संबंधित. केमिस्ट्री फ्रॉम दिस आणि रसायनशास्त्राशी संबंधित जेवढे शब्द आले ते पण लिहायचे आहे, लक्षात घ्या. त्याच्यानंतर कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ द पॅशेज. पॅशेजमधून कम्प्लीट करून पूर्ण वाक्य करायचे आहे. बघा, कॅमिलिया सिन्सिसेस इज अन एव्हरग्रीन प्लांट दॅट ग्रोज इन. त्याच्यानंतर द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू. आता ही 2 वाक्य मी तुम्हाला कशी लिहायची ती सांगतो बघा. या ठिकाणी दिलेली आहे बघा, पेज नंबर 1 दिलेली आहे बघा ती. हे बघा, पहिलं वाक्य आहे, कॅमेलिया सिन्सिसेस इज अन एव्हरेज इज अन इव्हर ग्लँड
इवर ग्रीन प्लांट दैट ग्रोज इन ट्रॉपिकल एंड सब ट्रॉपिकल क्लाइमेट्स। इथपर्यंत ते वाक्य लिहायचं आहे आणि जे वार उरलेलं लिहाल त्याच्या खाली अंडरलाईन करायचं। तसंच दुसरं वाक्य आहे बघा या ठिकाणी दिलेलं आहे, द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू दिअर लीफ साईज। मग ते लिहायचं आहे अकॉर्डिंग टू दिअर लीफ साईज। मग ते तीन प्रकार पुढं पुढं विचारले जातील ते पण लिहायचे टू दिअर लीफ साईज इथपर्यंत, आणि अशा पद्धतीने तीन प्रकार विचारले तर लिहायचे आहे। समजून घेत चला, लक्ष द्या नीट। त्याच्यानंतर सेवन, प्रेपियर अ फ्लो चार्ट। आता प्रेपियर अ फ्लो चार्टमध्ये काय आहे, टू शो द ग्रोथ अँड जर्नी ऑफ टी फ्रॉम द प्लांटेशन टू आवर होम यूज इवन इन्फॉर्मेशन इज गिव्हन। आता या ठिकाणी हा चार्ट मी तुम्हाला सोडून दाखवलेला आहे, पण तरी हा चार्ट तुम्हाला मी एकदा पुन्हा दाखवणार आहे। तो किती पान नंबरवर आहे बघा, या ठिकाणी दिलेला आहे, दॅट्स वाय यू हॅव टू रीड द स्टोरी केअरफुली, यू रीड द लेसन केअरफुली। इथंच कुठंतरी दिलेलं आहे, वेन प्लांट्स मॅट्युअर टू टू इंच, या ठिकाणी दिलेलं आहे बघा, या पॅशेजमध्ये तुम्हाला ते सापडन, प्लांट्स आर पर्न केप टाई, या ठिकाणी इथं तुम्हाला सापडणार आहे ते, मी तुम्हाला दाखवलेलं आहे। हे बघा इथं करून पण दाखवली, ती ॲक्टिव्हिटी सोडून दाखवलेली आहे, पण तरी ती तुम्ही वाचून सोडवायची आहे लक्षात घ्या। आता या ठिकाणी दिलेलं आहे बघा, प्लांटेशन लागवड केली जाते, पानं सुकविली जातात, ती लीव्ज क्युअर केली जातात, स्वच्छ केली जातात, धुतली जातात, नंतर त्या पानांवर प्रोसेस केली जाते, प्रक्रिया केली जाते, दे आर पॅक्ड, नंतर मग ती पॅकेजमध्ये पॅक केली जातात आणि मग ती विक्रीसाठी आपल्याकडे पाठवली जातात। तर एट लँग्वेज, एट नंबर एट, फ्रॉम द पॅसेज फाइंड ऑल द वर्ड्स ऑर पेयर्स ऑफ वर्ड्स बिगिन विथ टी, एक्झाम्पल असे कंपाऊंडवर आलेले बघा, टी पॉट, टी प्लांट, टी प्लांटेशन, इथे तुम्हाला करून दाखवले, कारण त्याच्यावरच पुढची ॲक्टिव्हिटी ही ॲक्टिव्हिटी आहे कंपाऊंड वर्डची। बघा बघा, व्हॉट वर्ड्स डू यू सी इन द फॉलोइंग कंपाऊंड्स। कंपाऊंड्स म्हणजे दोन शब्द एकत्र येऊन एक वेगळ्या अर्थाचा शब्द तयार होतो, आणि यू हॅव टू यूज इन द इन हायपन। हे बघा, एव्हर ग्रीन, ब्लड, याच्यामध्ये हायपन द्यायचं, हायपन म्हणजे काय, एक असं सो तसं डॅश म्हणून चिन्ह द्यायचं आहे, ब्लड प्रेशर एव्हरी डॅश करून दे, जसं वर टी, इथे बघा टी पॉट, टी प्लांट इन द सेम वे, आणि ते सगळे शब्द असतील ते बघा, नोट दॅट सम कंपाऊंड वर्ड्स आर रिटन ॲज वन टी पॉट, सम विथ हायपन। हायपन म्हणजे कोणतं चिन्ह, संयोग चिन्ह, व्हॉट वी कॉल इन मराठी, व संयोग चिन्ह म्हणतो, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ पंक्चुएशन। बिटवीन देम टी मेकिंग दिले आहे बघा कंसामध्ये, वन इज गिवन फॉर युअर, या ठिकाणी दुसरं दिले टी, त्याच्यामध्ये हायपर चिन्ह द्यायचं आहे ते डॅश टी क्लब, आणि असे सगळे शब्द त्याच्यातून लिहून काढायचे आहे। त्याच्यानंतर अकॉर्डिंग टू टेन्स नंबर ऑर पर्सन, समटाईम्स नाईन नंबर ॲक्टिव्हिटी, इन्फिनेटिव, इन्फिनेटिव वर्ब म्हणजे ज्याचा कर्त्याच्या लिंगवचनानुसार त्याच्यावर काही परिणाम होत नाही, हा भाग अगदी इन्फिनेटिव्ह अँड नॉन इन्फिनेटिव्ह फॉर्म ऑर अन इन्फिनेटिव्ह, अन इन्फिनेटिव्ह यूज्ड विथ ऑर यूज्ड विथ यूज्ड विथ यूज्ड ऑर विदाउट यूज टू। आता बघा या ठिकाणी वाक्य दिलेलं आहे बघा, इट वॉज फनी, या ठिकाणी टू ड्रिंक हा शब्द बोल्ड केलेला आहे, म्हणजे टू ड्रिंक हे काय आहे, इन्फिनेटिव्ह आहे, त्याच्या खाली अंडरलाईन करायचे असा प्रश्न तुम्हाला विचारला जातो, आणि ते सगळे इन्फिनेटिव्हचे वाक्य पुस्तकात धड्यात दिलेले असतील ते शोधून काढायचे आणि ते वहीमध्ये लिहायचे आणि त्या इन्फिनेटिव्ह खाली अंडरलाईन करायचे। बघा टू रीड आहे, हा टू रीड ह्या शब्दाखाली काय करायचे, अंडरलाईन करायची। टू इन्फिनेटिव्ह म्हणजे क्रियापदाचं टू युक्त रूप। त्याच्यानंतर अशा पद्धतीने सगळं शोधून काढायचे, आणि पुढे दिले, इट वॉज फनी टू रीड वर्ड्स दॅट स्टूड स्टील, टू बी ऑर नॉट टू बी, दॅट इज द क्वेश्चन। आता शेवटी ह्या धड्याचा एंडसुद्धा कशाने होतो, सुरुवातही प्रश्नाने झाली आणि एंडसुद्धा या धड्याचा कशा प्रश्नाने झालेला आहे बघा, कॅन आय रीड द बुक,
मी पुस्तक वाचू शकतो का? दे कूड हेल्प वन अनादर विथ द होमवर्क अँड टॉक अबाउट इट. आलं लक्षात? अशा प्रकारे हा होमवर्क सोडवायचा आहे. तुम्हाला काय अडचण असेल तर मला जरूर विचारा, मला कॉन्टॅक्ट करा. माझा कॉन्टॅक्ट नंबर यापूर्वी तुम्हाला दिलेला आहे. परंतु सगळ्यांनी काळजीपूर्वक घरी अभ्यास करायचा आहे.